तरुण भारत नागपूर दिनांक 31 ऑक्टोबर 2021 हजार एकवीस प्रासंगिक इम्रान खान आणि कर्ज बाजारी पाकिस्तान लेखक डॉक्टर मंगेश गोविंदराव आचार्य पाकिस्तानच्या झोळीत पुन्हा एकदा सौदी अरेबियानं कर्जाचं दान घातलेलं आहे यावेळी सौदी अरबच्या प्रिन्सने इम्रान खान यांच्या पाकिस्तानला चार पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे इतर देशांसमोर हात पसरून कर्ज मागण्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता नंबर वन बनले आहेत इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानच्या कर्जात प्रचंड वाढ झाली आहे इम्रान खान यांनी ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून पाकिस्तानच्या कर्जाच्या बाबतीत दरवर्षी नवनवीन विक्रम त्यांनी रचले नवीन आकडेवारी पाहता ऑगस्ट दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत पाकिस्तानने चीन सौदी अरब आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक देशांकडून सुमारे बेचाळीस पूर्णांक चार अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलंय यामुळे पाकिस्तानचं एकूण कर्ज एकशे पंधरा पूर्णांक सात अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचलंय जर आपण स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या जून दोन हजार एकवीसच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हे कर्ज आता एकशे बावीस पूर्णांक एकशे नव्याण्णव अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचलंय सौदीने बुधवारी पाकिस्तानला कर्ज म्हणून दिलेल्या रकमेचा यात समावेश नाही दोन हजार आठ ते जून दोन हजार एकवीस पर्यंतची आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती स्पष्ट होईल युसुफ गिलानी दोन हजार होते त्यांचा कार्यकाळ दोन हजार बारा पर्यंत होता दरम्यान पाकिस्तानने वैयक्तिक देश आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणजे आय एफ एफ कडून बेचाळीस पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार तेरा या दरम्यान रझा परवेज अशरफ आणि मीर हजार खान हे पंतप्रधान होते या कालावधीत पाकिस्तानचं कर्ज बेचाळीस पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स वरून बावन्न पूर्णांक चार अब्ज डॉलर्स पर्यंत यानंतर पाच जून दोन हजार तेरा रोजी नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली दोन हजार सतरा मध्ये शाहबाज शरीफ आणि शाहिद खाकान अब्बासी हे पंतप्रधान झाले यानंतर एक जून दोन हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचलं होतं पाकिस्तानने आतापर्यंत घेतलेल्या कर्जामध्ये एकट्या चीनने दोन हजार वीस पर्यंत सतरा पूर्णांक हो एक, एक अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच एकूण कर्जाच्या पंधरा टक्के रक्कम दिलेली आहे हे कर्ज पाकिस्तानच्या जी डी पीच्या सहा पूर्णांक पंधरा टक्के इतका आहे सध्या पाकिस्तानचा जीडीपी तीनशे अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे यामध्ये एकशे बावीस पूर्णांक एकशे नव्याण्णव अब्ज अमेरिकन डॉलर्स कर्ज म्हणूनच मिळालेले आहेत या प्रकरणात त्यांनी आपल्या सात जुन्या पंतप्रधानांनाही मागे टाकलंय इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यापासून कर्जाच्या बाबतीत एकशे पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढ झाली आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था त्याच्या डी पीच्या कर्जावर चालते वर्षात यात कमालीची वाढ झाली आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमालीची संकटात आहे मे महिन्यानंतर इथलं चलन तेरा पूर्णांक सहा टक्क्यांनी घसरलं आता ही एका डॉलरची किंमत एकशे त्र्याहत्तर रुपये आहे पाकिस्तानचं आयातीचं बिलही सातत्याने वाढत आहे त्यामुळे परकीय चलनाचा साठा रिकामा होतो आहे गेल्या वर्षी डिसेंबर अखेर भारताचा परकीय चलन साठा चारशे सत्तावीस अब्ज डॉलर्स होता त्यात हळूहळू वाढ होत राहिली आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलन साठा पाचशे ब्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचला म्हणजेच गेल्या आठ महिन्यात छत्तीस पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे त्याचवेळी पाकिस्तानचा परकीय चलन साठा गेल्या वर्षाच्या अखेरीस सतरा पूर्णांक त्र्याण्णव अब्ज डॉलर होता जो यावर्षी सप्टेंबरच्या हो पहिल्या आठवड्यात एकोणीस पूर्णांक शहाण्णव अब्जांवर पोहोचला म्हणजेच गेल्या आठ महिन्यात केवळ अकरा पूर्णांक तीन टक्के वाढ झाली आहे पेमेंट बॅलन्सच्या संकटातून पाकिस्तान कसा तरी सुटला आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ कडून सहा बिलियनच पॅकेज मिळविण्यात गुंतलाय याआधी पाकिस्तानला जागतिक बँकेपासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपर्यंत सर्वत्र निराशेचा सामना करावा लागला आहे एफ ए टी एफच्या ग्रेलिस्टमधून बाहेर न पडल्यामुळे त्याच्यासाठी कर्ज घेणं मोठं आव्हान बनलं त्यामुळे देशातील महागाई गगनाला भिडलेली आहे पाकिस्तानवर इतकं कर्ज आहे की पाकिस्तानच काय तरी अशा स्थितीत कोणताही देश सहज उद्ध्वस्त होऊ शकतो पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्याने घट होती आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत तो सतरा पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स रुपया हे आशियातील सर्वात कमकुवत चलन ठरलंय येत्या तीन ते चार वर्षात पाकिस्तानला चौदा अब्ज डॉलरच विदेशी कर्ज परत करावं लागणार आहे या स्थितीत सौदी अरबने पुन्हा एकदा पाकिस्तानला मदत केली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हवामान बदलाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रियादला गेले असताना सौदी अरबने ही घोषणा केली आहे सौदी अरब आणि यु ए न यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानला अशी मदत केली आहे याशिवाय एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून पाकिस्तान तेराव्यांदा आय एम एफ कडून मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे दोन हजार अठरा मध्ये पाकिस्तानचा डी पी तीनशे पंधरा अब्ज डॉलर्स होता जो आता दोनशे पंचावन्न अब्ज डॉलर्स झालाय कराची स्टॉक मार्केट कॅप अब्ज डॉलर्स डॉलर्स होती जी आता साथ बिलियन इतकी झाली आहे पाकिस्तानचं दरडोई उत्पन्न वार्षिक पंधराशे चाळीस डॉलर्स होत जे आता अकराशे चाळीस डॉलर्स वर सौदी अरब चार पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सच्या कर्जावर तीन पूर्णांक दोन टक्के व्याज घेईल त्यानंतर चीन सौदी अरब आणि यू ए ईनं सहा बिलियन डॉलर्सचं कर्ज देऊन बचत केली होती पाकिस्तानच्या अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की सौदी अरबची मदत अंतहीन नाही आणि त्यांना व्याजासह कर्ज परत करावं लागेल परंतु पाकिस्तान सरकार या कर्जाकडे उपलब्धी म्हणून पाहत आहे इराण आणि सौदीचं वैर जुनं आहे सौदीला पाकिस्तानच्या माध्यमातून इराणवर नियंत्रण ठेवायचं आहे असे अनेक विश्लेषकांचेही मत आहे इराण हा पाकिस्तानचा शेजारी देश आहे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सौदीचं कर्ज ही नवीन गोष्ट नाही सौदीचा पैसा आणि अमेरिकेच्या धोरणामुळे इस्लामाबाद नेहमीच रियादच्या जवळ आल्या आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जनरल झिया उल हक यांनी डाव्या विचारसरणीच्या झुल्फिकार अली भुट्टो यांची सत्तेवरून हकालपट्टी केल्यावर हे नातं समोर आलं अमेरिकेच्या जवळ येण्यासाठीही हे केलं गेलं फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेली क्रांती आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये सोवियत युनियनचा अफगाणिस्तानवर हल्ला अशा दोन घटना घडल्या ज्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची प्रासंगिकता वाढली अशा परिस्थितीत पाकिस्तान अमेरिकेसाठी खास बनला आणि सौदी अरबचा मित्रही बनला एकोणीसशे मध्ये वाढल्यानंतर सौदीला तेलातून भरपूर पैसा मिळाला या पैशातून सौदीने अरब आणि मुस्लिम जगतामधील चेकबुक डिप्लोमेसी पुढे नेल्याचं सांगण्यात येतं अमेरिकेने मंजूर केलेल्या योजनेतही सौदीने पाकिस्तानात पैसे गुंतवले यामध्ये अफगाणिस्तानातील सोव्हिएत विरोधी सशस्त्र गटांविरुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या सैनिकांचाही समावेश होता पाकिस्तान हा जगातील एकमेव इस्लामिक देश आहे जो अण्वस्त्रधारी आहे यावेळी इम्रान खान सौदीला गेले असता ते म्हणाले की जेव्हा जेव्हा सौदी अरबची सुरक्षा धोक्यात येईल तेव्हा जग कोणत्याही बाजूने असो पाकिस्तान सौदीच्या पाठीशी उभा राहील सौदी लष्कराला प्रशिक्षण देण्यातही पाकिस्तानची भूमिका आहे काश्मीर प्रश्नावर सौदी अरबने भारताच्या विरोधात बोलावं अशी पाकिस्तानची इच्छा असली तरी गेल्या काही वर्षांपासून सौदीने काश्मीर बाबत मात्र तटस्थ भूमिका ठेवली आहे इम्रान खान यांना पाकिस्तानचा कारभार चालविण्यासाठी अजून कर्जाची गरज आहे पाकिस्तानला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षात पाकिस्तानी चलनातील सुमारे नऊ लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयांची बाह्य मदत आवश्यक आहे पाकिस्तानची एकूण बाह्य निधीची गरज वर्ष दो दो दोन हजार एकवीस बावीस मध्ये तेवीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये अठ्ठावीस अब्ज डॉलर्स आहे म्हणजेच येत्या दोन वर्षात पाकिस्तानला एकावन्न पूर्णांक सहा अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या बाह्य निधीची आवश्यकता असेल पाकिस्तान सध्या सहा अब्ज डॉलर्सच्या कराराच्या तिसऱ्या टप्प्यात आय एम एफ कडून एक अब्ज मिळविण्यासाठी धडपडत आहे पाकिस्तान पुढील वर्षी एप्रिल पर्यंत फायनान्शियल फोर्सच्या म्हणजे एफ एटीएफच्या ग्रे लिस्ट मध्ये राहील एप्रिलमध्ये एफ एटीएफ ची बैठक होणार असून त्यात पुन्हा पाकिस्तानला कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल सध्या पाकिस्तानला करारानुसार तिसरा हप्ता म्हणून आंतरराष्ट्रीय वित्त सुविधा आय एम एफ कडून सहा अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे पण त्याआधी पाकिस्तानचं नाव पुन्हा एकदा एफ एटीएफ च्या ग्रे यादीत आलं अशा परिस्थितीत आय एम एफ आपल्या विस्तारित निधी सुविधा म्हणजे ई एफ एफ अंतर्गत ही रक्कम पाकिस्तानला देणार नाही अशी भीती आता व्यक्त केली जाते असं जर झालं तर पाकिस्तान आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर येईल कारण आय एम एफच्या कर्जाची पात्रता गमावल्यानंतर पाकिस्तानला जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेसारख्या बहुपक्षीय कर्जदारांकडून कर्ज मिळू शकणार नाही प्रासंगिक या सदरातील डॉक्टर मंगेश गोविंदराव आचार्य यांचा हा लेख आपण तरुण भारत डॉट नेट या संकेतस्थळावरही ऐकू शकता असेच माहितीपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही नक्की करा धन्यवाद